मध्य प्रदेशच्या सीधी या जिल्ह्यातनं एक लाजीरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. इथे एका मद्यधुंद व्यक्तीने पायऱ्यांवर बसलेल्या आदिवासी तरुणावर लघवी केली. आरोपी प्रवेश शुक्ल असं त्याचं नाव आहे. भाजपा आमदार केदार शुक्ल यांचा प्रतिनिधी असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने या संदर्भात भाजपवर चांगला हल्लाबोल केला आहे. दरम्यान आरोपीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते. मात्र या प्रकरणाचा व्हिडिओ जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होताच आदिवासी आणि विविध संघटनातून संतापाची लाट उसळली. यानंतर मात्र जे झालं ते चुकीचं होतं, ते निषेधार्थ होतं. ज्या आदिवासी माणसावर लघवी करण्यात आली त्याचं नाव होतं पाले कोल, सीधी जिल्ह्यातील करोंडी गावचा हा तरुण, हा आदिवासी युवक. हे प्रकरण पेटल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार केदारनाथ शुक्ल यांनी या आरोपीशी आमचा काही संबंध नाही अशी सर्वासर्व माध्यमांसमोर केली. त्याचप्रमाणे भाजपचा हा कार्यकर्ता नाही, त्यांचा आधीच राजीनामा घेण्यात आला असं स्पष्ट केलं. तर सरकारनं या संदर्भात व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे असं मध्य प्रदेश शासनानं स्पष्ट केले. तर याचं पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात विविध संघटना आणि वंचित बहुजन आघाडी संघटनेकडनं शहादा तहसीलदारांना नुकतंच निवेदन देण्यात आलं. संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी या संदर्भातलं हे निवेदन होतं. नेमकं काय म्हणाले त्यांचे पदाधिकारी ऐकूया. मध्य प्रदेश या ठिकाणी एका आदिवासी व्यक्तीवर एका धनाढ्य असं मादेला एका इसमाने प्रवेश शुल्क याने त्याच्यावर पिसाब करून एका प्रकारे त्याने आपले समाजाचे एक अपमान केल्याचे चित्र याच्यात दिसले. या अनुषंगाने आज पूर्ण देशभरात त्याचा पडसाद उमटताना दिसत आहेत. ते जे बघता आज शहादा महाराष्ट्रामध्ये शहादा येथील काही संघटना त्याचा निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत. मला सांगा हे जे अत्याचार जे वाढलेले आहेत उत्तर प्रदेश असो किंवा मध्य प्रदेश या ठिकाणी, याच्याबद्दल शासन हे कठोर कारवाई किंवा कठोर कायदा पाऊल उचलत नाही आहे, तर या अनुषंगाने नेमकं तिथले सरकार यांना का पाठीशी घालत आहे? या देशामध्ये धर्मांध शक्ती कुठेतरी डोकं वर करत आहे आणि आम्हाला शंका आहे हे जे असं कृत्य जे गैरकृत्य करणारे जे लोक असतील त्यांना पाठीशी न घालता एक प्रकारे एक आदिवासी तरुणांवर तो पोलीस प्रशासनाचा धाक न बाळगता तो त्याच्यावर लघवी करतोय कुठंतरी ही गोष्ट आम्हाला म्हणजे एक प्रकारे आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करतायत. हे असं जर समजा देशामध्ये चाललं तर आम्ही दलित आदिवासी बहुजन कष्टकरी आणि अल्पसंख्याक हे सगळे गट एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. घटनेची कडक कारवाई जर कधी झाली नाही रस्त्यावर उतरू आणि रक्त सांडायची पाळी जर आली रक्त सुद्धा सांडू. ही संपूर्ण बाब एकूणच निंदनीय आहे. अशा प्रकारे कुठल्याही समाजाच्या व्यक्तीवर अशा प्रकारचं कृत्य पुन्हा होऊ नये ही बाब निषेधार्थ असून मध्य प्रदेश शासन त्याच्यावर कठोर कारवाई आगामी काळात करेलच. पण सदर इजमास मुक्त सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीनं शहादा शहरातून दिलेला आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव लक्ष्मण शिवाजी निकुंबे, मी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्ष. तर आज कशासाठी तुम्ही आज तहसील कार्यालयात आलेले आहेत? मध्य प्रदेशामध्ये दशमत रावण सोनाई रावत या गावाच्या आदिवासी मजूर व्यक्तीवर एका धनडाय माजलेल्या प्रवेश शुक्ला नावाच्या इसम अंगावर लघुशंक करत असताना व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला असून इसमावर कारवाई करण्याची ही मागणीसाठी तुम्ही आले हो. तर मला सांगा असं हे जे वातावरण तयार केलं जातंय ते वातावरण का तयार केलं जातं आहे आणि असं जर चालत राहील तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? देशभरात आदिवासी आपले बहुजन सर्व एकत्र मिळून तालुका जिल्हा असे आंदोलन छेडण्यात येईल. जे लघवी करताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याबद्दल पूर्ण शहरामध्ये संघटनांमध्ये एक प्रकारचे रोष दिसला आहे आपण तर बघू शकतो. आज काही संघटनाचे निषेध करताना दिसत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। त्यामुळे अशा घटनांवर चाप बसणं आणि कायद्याचा बडगा दाखवणं आणि अशा कार्यकर्त्यांना लगाम घालणं ही काळाची गरज आहे। MDTV न्यूज ब्युरो, सीधी, मध्य प्रदेश। अपडेट बातम्यांसाठी पाहत रहा यूट्यूबवर MDTV न्यूज चॅनल।